गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या 15व्या वित्त आयोग सन 2021-22 निधीतून आरओ प्लांट उभारणी व गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या निधीतून पत्रा शेड उभारण्यात येणार आहे. या कामाचं उद्घाटन हे रयत शिक्षण संस्थेचे सदस्य लोकनेते रामशी ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झालं. यावेळी लोकनेते रामशी ठाकूर यांनी आरओ प्लांटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी उपलब्ध होण्याची सोय झाली असल्याने समाधान व्यक्त केलं. पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या तथा भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक कामं मार्गी लागत आहेत. त्यानुसार पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा अरुण घरत यांच्या 15व्या वित्त आयोग सन 2021-22 निधीतून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये आरओ प्लांट तसंच गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या निधीतून पत्रा शेड उभारण्यात येणार आहे. या कामाचा उद्घाटन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला असून माजी खासदार लोकनेते रामशी ठाकूर यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन झालं. 4,76,500 रुपये खर्चून आरओ प्लांट तर 2,53,747 रुपये शेड उभारण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. या कामाच्या उद्घाटनावेळी रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आबासाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते वाईटी देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, मुख्याध्यापिका एस ए डोईफोडे, स्कूल कमिटी सदस्य विश्वनाथ कोळी, मुख्याध्यापिका प्रणिता गोळे, ज्येष्ठ नेते जयवन देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, पी आर काजमी, माजी सरपंच सचिन घरत, मोरू नारायण विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य सुनीता घरत, स्कूल कमिटी सदस्य अनंता ठाकूर, लाईफ मेंबर ज्योत्सना ठाकूर, पनवेल पंचायत समिती सहाय्यक अभियंता स्नेहल धुपकर, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार राठोड, अंकित घरत, व्ही के ठाकूर, पी के ठाकूर, किशोर पाटील, रामदास ठाकूर, फडतरे सर, मनीषा घरत, सुनीता घरत, वामन म्हात्रे, सौ शकुंतला रामशी ठाकूर विद्यालयाचे प्राचार्य मुक्ता खटावकर, लोकनेते रामशी ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष नामदेव ठाकूर, गोळे मॅडम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत गव्हाण यांच्या निधीतून हे पाण्याच्या एरोप्लॅन जो आता बसवण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांना लागणारे शेड वगैरे जे आहे ती ग्रामपंचायतीमार्फत तिथे तयार करण्यात आलेली आहे. तर या एरोप्लॅनचं त्या शेडचं उद्घाटन झालं आहे असं आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाल्याचं मी जाहीर करतो. त्यासाठी आपले ज्येष्ठ नेते अरुण शेटभरकर, वायटी देशमुख, त्याचबरोबर पंचायतीच्या सदस्य रत्नप्रभा घरत, सरपंच इथल्या माई आणि त्याचबरोबर उपसरपंच विजय घरत, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ह्या परिसरातील सर्व ज्येष्ठ नेते इथे आलेत. एक चांगला असा प्रोजेक्ट मुलांच्या दृष्टीनं, शुद्ध पाण्याच्या दृष्टीनं एक छान तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे 4,73,000 आणि 2,53,000 हे जवळ 7,00,000 रुपयाचं हे काम हे शाळेच्या दृष्टीनं अतिशय बऱ्याच वर्ष चांगल्या तुम्ही ते चालेल अशी अपेक्षा करतो. त्याचं उद्घाटन झाल्यास मी जाहीर करतो. सर्वांना धन्यवाद.